नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते कोळंबी रेसिपीचे तसे बरेच प्रकार पाहिले असेल तुम्ही कोळंबीचं सुकं कोळंबी भात कोळंबीचा रस्सा तर आज अशाच प्रकारापैकी आपण कोळंबी मसाला पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आणि कमीत कमी टाईममध्ये -कमी आज आपण हा कोळंबी मसाला बनवणार आहोत इथे आपण कोळंबी मॅरिनेटसुद्धा नाही करणार आहोत अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात आज आपण हे कोळंबी मसाला इथे बनवणार आहोत तर आता आपण इथे न घालवता हा कोळंबी मसाला आहे तो बनवण्यासाठी घेऊयात हा कोळंबी मसाला बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवलेलं होतं हे पॅन छान गरम झालं की मी त्यात एक चमचे तेल घातलेलं आहे आता आपल्याला हे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल एकदा का छान गरम झालं की त्यात आपल्याला एक चमचं जिरं घालायचं आहे हे जिरं छान तडतडलं की आपण ह्यात एक ते दोन हिरवी कापलेली मिरची घालणार आहोत तुम्हाला जर तिखट आवडत असेल तरच तुम्ही ते हिरवी मिरचीचा वापर करा त्यात आता मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत ह्या लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या होत्या तुम्ही लसूण कापून घेतलं तरी देखील चालेल पण लसूण ठेचून घेतल्याने त्याचा फ्लेवर जास्त बाहेर पडतो म्हणून लसूण ही नेहमी ठेचूनच वापरा आता ही लसूण आहे ते आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे मिनिमम दोन ते तीन मिनटे तरी आता हे लसूण आहे ते मी तेलावरती परतून घेते आणि गॅसची फ्लेम आहे ती मिडियमच ठेवा आता हा लसूण आहे तो आपला हलकासा परतत आलेला आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे त्यात आता आपल्याला सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण घालायचं आहे हे वाटण करण्यासाठी मी सुकं खोबरं गॅसवरती भाजून घेतलेलं होतं आणि मग मी त्याचे बारीक असे काप करून ते मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे हे वाटण आहे ते तुम्ही कोणत्याही नॉनव्हेजच्या डिशमध्ये यूज करू शकता स्पेशली आगरी लोकांमध्ये या वाटणचा खूप उपयोग केला जातो या वाटणमुळे आपला हा कोळंबी मसाला आहे त्याला छान असा घट्टपणा येतो त्यात आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहे इथे मी एक चमचे हळदी पावडर आणि दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे इथे मी अगरी मसाल्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे के जे लाल तिखट अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता एक चमचे धणे पावडर आणि एक चमचे गरम मसाला हे सर्व मसाले आहेत ते आपल्याला आता तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान परतून घ्यायचे आहेत मिनिमम दोन ते तीन मिनटं तरी मी आता हे मसाले या तेलावरती मिक्स करून छान परतून घेते हा वाटण जो आपण इथे घातलेला होता तो इथे ऑप्शनल आहे पण हे वाटण घालून तुम्ही एकदा हा कोळंबी मसाला करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यात आता मी चारशे ग्राम कोळंबी घालणार आहे ही कोळंबी मी एकदम साफ करून घेतलेली आहे त्यामध्ये जे आत शेअर असेल ती काढून घेतलेली आहे आणि त्याचं वरचं साल आहे ते देखील पूर्ण काढून घेतलेलं आहे ही कोळंबी यात घातलून झाली की मी आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे बटाटा घातलात तरी देखील चालेल किंवा कैरी घातली तरी देखील चालेल ज्याने थोडासा आंबटपणा येतो ह्या कोळंबीला आता हे छान असं मिक्स झालेलं आहे त्यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे जेणेकरून जी आपली कोळंबी आहे ती लवकरात लवकर शिजली जावी म्हणून मी इथे आधीच मीठ घातलेलं आहे हे मीठ आता या छान मिक्स झालेलं आहे आता आपण ही कोळंबी आहे ती मिनिमम सात ते आठ मिनटे शिजून घेणार आहोत ही कोळंबी शिजण्यासाठी फार टाईम लागत नाही त्यात मी दोन कोकमच्या फोडी घातलेल्या आहेत आपल्याला कोणतीही आंबट वस्तू इथे वापरायची आहे तुम्ही जर हवा असेल टमॅटो देखील वापरू शकता चिंच वापरली तरी देखील चालेल यात कोणतीही आंबट वस्तू घातल्याने या, या मच्छीचा जो वास असतो तो कमी होण्यासाठी मदत होते म्हणून आपल्याला इथे कोणत्याही वस्तूचा वापर करायचा आहे त्यात आता मी वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे आता यावरती आपण झाकण देऊन ह्या कोळंबीला सात ते आठ मिनटं एकदम लो फ्लेमवरती शिजून घेणार आहोत आता सात ते आठ मिनटे झालेली आहेत आणि ह्या कोळंबीला छान असा तेल सुटायला लागलेला आहे ही कोळंबी आहे ती आता आपली ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे पण आपण पुन्हा एक दोन ते तीन मिनटे शिजून घेणार आहोत कोळंबी शिजण्यासाठी फार टाईम लागत नाही जेव्हा आपला हा मसाला आहे तो पूर्णपणे व्यवस्थित असा शिजला जातो तेव्हा आपली ही कोळंबी आहे ती बनवून पूर्णपणे रेडी होते मी आता पुन्हा याला तीन, चार तीन, चार है। है याला तीन पुन्हा ते चार मिनटं एकदम लो फ्लेमवरती शिजवून घेते आता इथे तीन ते चार मिनटे झालेली आहेत मी यावरचं झाकण आहे ते काढून घेतलेलं आहे हा कोळंबी मसाला आहे तो आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे हे जर तुम्हाला थोडं सुकं वाटत असेल तर तुम्ही यावरती थोडंसं पाणी घालून ह्याला एक दोन ते तीन मिनटे पुन्हा शिजवून घ्या ज्याने त्याला हलकासा ओलसरपणा येतो हे कोळंबी मसाला आहे तो आता माझा पूर्णपणे रेडी झालेला आहे ह्याला मस्त असा रंग देखील आलेला आहे वरतून मी आता बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे इथे आपल्याला जास्तीत जास्त कोथिंबीरचा वापर करायचा आहे कोथिंबीर घातली की मी लगेच इथे गॅस बंद करून घेतलेली आहे अशा प्रकारे हे कोळंबी मसाला आता आपला पूर्णपणे रेडी आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या कोळंबीला किती सुंदर असा रंग आलेला आहे ते कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता मॅरिनेशन न करता आपण कोळंबी मसाला इथे बनवलेला आहे खूप झटपट असा फक्त पंधरा मिनटामध्ये माझा हा कोळंबी मसाला आहे तो बनून पूर्णपणे रेडी झालेला आहे हा कोळंबी मसाला तुम्ही भातासोबत भाकरीसोबत आणि कोळंबीच्या रसासोबत खाण्यासाठी सर्व करू शकता कोळंबीच्या रसाची रेसिपी आणि भाकरीची रेसिपी ही तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल ती देखील तुम्ही नक्की पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल ह्या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्यादेखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू